TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अभिजीत वसंत पाटील दिघोडे जे उपसरपंच आहेत, कैलासद अंबाजी म्हात्रे जे सदस्य आहेत, त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट दिघोडेला। चांगला बॉल होता, त्याला सन्मान देताना आपण पाहिलं भावेश पवारला। हे फार कमी वेळा पाहायला मिळतं की भावेश पवार विकेटवरती आलाय आणि शांत सुरुवात मैदानावरती त्यांना केली आहे, ती जिथे रंगतंय नितेश पाटील यांच्या स्वप्नातनं। ही गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित, आमदार चषक, फटका चांगला आहे, मड विकेटला जाईल, बॉल ट्रॅव्हल होईल मैदानाच्या बाहेर। या मॅचमधला हा पहिला चौकार आला आहे पहिल्या डावातील आणि तो आला फलंदाज, आपण पाहताय संदेश केणीच्या बॅटमधून, भावेश पवारच्या बॅटमधून। आणि या चौकारानं स्कोर थोडासा दिलासा देऊन जाईल, कारण फायनली फर्स्ट असा फटका त्यांच्यावरती आली तर भावेश पवारच्या बॅटमधून। कशाप्रकारे थांबवल, भावेश पवारला नाही थांबणार आहे, अर्ध्या विकेटवरती टाकला तर तो पूल होणार आणि जाणार मैदानाच्या बाहेर, बॉल गुल होणार। हा आहे तो षटकार या इनिंगमधला चौथा आणि तो ठोकलाय भावेश पवारनं। संदेश तीन, भावेशचा एक, अशा प्रकारे या ओव्हर्समध्ये आला 25 जावा आणि मॅच मुमेंट शिफ्ट झाला। 34 स्कोरकार्डवरती लागलेत, दोन षटकं न होते, तिसऱ्या ओव्हरमध्ये आले 25, मोठं नाव करल दिघोडे गावाचं। समोर भावेश पवार, आता बॅटच्या रडार मध्ये भावेश पवार, गरज टीमला तर पवार करेल वार आणि बल्ला जसा तलवार, संघर्षाचा नेहमीच केला अशा नयलगार, ते नाव भावेश पवार। म्हणून मी नेहमीच म्हणतो ज्याच्या फलंदाजीचा वेगळा थाट अद्वैतीय, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा सम्राट, ज्याच्या संघाच्या विजयाशी कधी थांबत नाही दिंडी, गाव गोरसई, नाव द भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी। टीमची टोटल स्कोरकार्डमध्ये 6 ने फ्लाय झाली आहे, 42 ज्याची चर्चा आपण करत होतो त्या रन्स बनलत। आता येणाऱ्या तीन बॉलमध्ये किती येणार, रन करत ऑन साईडला फेकून दिला षटकारासाठी। इथे देखील हा परत येणार नाही, हा सरळ जाईल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम। भावेश पवार सेकंड इन रो लगातारचा दुसरा ठोकलाय, षटकार षटकार, ग्रेट शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। आणि एकदा का बॅटच्या पंचला आला, डबल एच्या बॅटच्या पंचचा कमाल तुम्हाला माहिती आहे, आणि आय सेटल बॅटरला भावेश पवार खतरनाक बॅटिंग करतोय डेट ओव्हरमध्ये। म्हणून आपण म्हणतो की नेहमीच आपला डेंजरस आहे,